नमस्कार, माझे नाव साहिल रवींद्र मोरे आणि माझ्या शाळेचे नाव आहे राजीव शाळा कुणबी, जिल्हा रायगड. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000च्या नोटी चलनातून बंद केल्या, परंतु त्याच दिवसापासून भारतात असणारे असे टोलनाके यांवरती वाहनांच्या बऱ्याच रांगा लागल्या. इतकेच नव्हे तर 24 दिवस टोलनाके बंद ठेवून जनतेसाठी सोयी उपलब्ध करून दिल्या. आता टोल म्हणजे काय हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. शासनाने खाजगी कंपन्यांकडून जे रस्ते व पूल बांधण्यासाठी ज्या योजना राबवल्या त्याच्या बदल्यात त्या कंपन्यांना ठराविक वर्षापर्यंत त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून टोल आकारून पैसे वसूल करण्याचे ठिकाण म्हणजे टोलनाका. त्या टोलनाक्यांवर वाहनांची गर्दी, वाहनचालकांची भांडणे, आमदार, खासदार, मंत्री तसेच VIP लोकांसाठी सवलती अशा या भ्रष्टाचारामुळे आपले टोलनाके सतत चर्चेत येत आहेत. म्हणून मी हा कॅशलेस टोलनाका बनवलेला आहे. आता ही गुडगावातील एका टोलनाक्याचं चित्र आहे. आपण स्वतःची गाडी कशासाठी घेतो तर आपला वेळ वाचावा आणि आपण लवकरात लवकर ठरलेल्या ठिकाणी पोचावं. पण यात जर समजा गर्दीत आपण अडकलो तर आपल्याला टोलनाका क्रॉस करण्यासाठी जवळजवळ 1 ते 1 तास लागतो. इतका आपला वेळ वाया जातो. परत इकडं भ्रष्टाचार, कारभार, जाळपोळ, आंदोलन या सर्वांवरती जर उपाय करायचा असेल तर हा माझा कॅशलेस टोलनाका. जेव्हा आपण नवीन वाहन विकत घेतो तेव्हा आपल्याला RTO कडून गाडीची नंबर प्लेट आणि गाडीची कागदपत्रं दिली जातात. तेव्हाच मी सेटअप बॉक्सप्रमाणे हा RTO कडून पॅनल टॅग बसवून घेतलेला आहे. त्याच्यात गाडीची सर्व माहिती सेव्ह केलेली आहे. आणि जसं आपण सेटअप बॉक्सला जसं रिचार्ज करतो तसं या पॅनल टॅगला सुद्धा रिचार्ज केलेलं आहे. आणि हे वाहन इथनं क्रॉस झालं की सेन्सरमुळे इथं स्कॅनिंग केली जाते आणि जो आपण रिचार्ज मारलेला असतो त्याच्यातून टोलचे पैसे कट केले जातात. आणि टोलचे पैसे कट झाले की ती वाहन चालकाला SMSद्वारे सूचना दिली जाते की तुम्ही जो रिचार्ज मारलेला आहे त्याच्यातून टोलचे पैसे कट झालेले आहेत. याच्यामुळे काय होतं तर अचूकता राहते, विश्वासपूर्वक काम होतं आणि सर्वसामान्य माणसापासून जरी देशाचे पंतप्रधान जरी या टोलनाक्यावरून गेले तरी त्यांनासुद्धा टोल भरावा लागतो. या पॅनल टॅगचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे याच्यामुळे GPSमुळे लोकेशन कळतं आणि अज्ञातस्थळी जो झालेला अपघात असतो त्याची आपल्याला माहिती मिळते. आता आपण 4 वर्षापूर्वी असा कल्पना तरी केली होती का प्रत्येक घरामध्ये 100% लोकांकडे सेटअप बॉक्स असतील, पण आज सर्व गरीब माणसापासून ते देशाच्या सर्व श्रीमंत माणसांकडे पण सेटअप बॉक्स लावलेले आहेत. हीच मी हे जी क्रांती घडलेली आहे तीच मी या माझ्या मॉडेलमध्ये केलेली आहे. आता जेव्हा आपल्याला सेटअप बॉक्सप्रमाणेच मी RTO कडून हे पॅनल टॅग बसवून घेतलेलं आहे. जसं सेटअप बॉक्सला रिचार्ज करतात तसंच या पॅनल टॅगला सुद्धा रिचार्ज केलेला आहे. आणि या पॅनल टॅगचा जर समजा रिचार्ज संपलेला असेल तर जसं आपल्याला सेटअप बॉक्सला जसं रिचार्ज संपत आल्याच्या आधी आपल्याला सूचना दिली जाते तसेच या पॅनल टॅगला त्या वाहनधारकाला सुद्धा सूचना दिली जाते की तुमचा रिचार्ज संपलेला आहे, लवकरात लवकर रिचार्ज मारा. आणि जर त्यांनी न रिचार्ज मारता या टोलनाक्यावरून क्रॉस झाला तर हा जो कंट्रोल रूम आहे त्याचे संबंधित पोलीस स्टेशन आणि RTOला त्याची माहिती दिली जाते आणि त्या वाहनावरती कारवाई केली जाते. आणि या हा जो टोलनाका आहे आपल्याला जर ह्या वेळ वाचवायची असेल आणि इंधनाची बचत करायची असेल आणि जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सुटवायचा असेल आणि जो आपल्या टोलनाक्यांवरती होणारा जो भ्रष्टाचार कारभार आहे त्याचा जर त्याच्यावरती उपाय काढायचा असेल तर हा कॅशलेस टोलनाका या सर्वांवरती उपयोगी ठरेल. धन्यवाद.